डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केले. पुण्यामध्ये सारंग अकोलकर आणि पनवेलच्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरावर छापे टाकलेले आहेत. 3 वर्षांपूर्वी डॉक्टर दाभोलकर यांची हत्या पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ करण्यात आलेली होती आणि सध्या हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहे. अजित, काय या कारवाई दरम्यान काही आपल्याला काय नेमकं हाती लागतंय? सीबीआयचे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या हातामध्ये लागलेले आहेत. मुळात ही हत्या करण्यामागे बरेचशी लोकं होती, त्यांचा काय प्लान होता आणि नेमके काय कारणं होती, त्यापैकी एक धागादोरा सीबीआयच्या हाती लागली जे आहे त्या दोघांचे संबंध सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती संस्था या दोन्ही संस्थांचे संबंध आहे. जे सीबीआयचं म्हणणं आहे की जे कॉल रेकॉर्ड त्यांनी जवळपास 1 ते 2 कोटी कॉल रेकॉर्ड तपासले होते ज्या तपास यंत्रणा सगळ्यांनी, त्यापैकी हे 2 कॉल्स होते आणि त्यामध्ये ह्या दोघांचा नेमका सहभाग काय होता, लोकेशनवरती ह्यांचा काय सहभाग, मुळात ह्यांच्या संपूर्ण वक्तव्यातून दाभोळकर यांचं नाव होतं, त्यांचा काय संबंध आहे, सनातन संस्था असेल आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याने आणि दाभोळकर यांचं नाव आल्याने नेमका या दोघांचा या संपूर्ण प्रकरणाशी काय संबंध आहे, आणि सीबीआय अधिकाऱ्यांचं म्हणणं की त्यांना जो धागादोरा मिळालेला आहे त्यानुसार पूर्णपणे म्हणजे या प्रकरणामध्ये सीबीआयला खूप मोठा लीड मिळाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातूनच ही कारवाई केलेली आहे. साधारणपणे 7 जून नंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही छाप्यांमध्ये नेमके आम्हाला काय पुरावे मिळाले आहेत, काय किंवा काय आमच्या हाती लागलेलं आहे, तो आम्ही एक अहवाल तयार करू आणि त्यानुसार एक प्रोग्रेस रिपोर्ट आम्ही न्यायालयामध्ये सादर करू. हा बंद लिफाफ्यामध्ये प्रोग्रेस रिपोर्ट असेल, न्यायालयाला सादर केला जाईल की नेमका या छाप्यामधून सीबीआयला नेमकं काय काय मिळालेलं आहे. अनुपमा, विशेष म्हणजे की याआधी देखील सीबीआयनं सनातन संस्था असेल किंवा हिंदू जनजागृती असेल अशा बऱ्याच लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं, बऱ्याच जणांना त्यांनी अटक केली होती, पण पुढे जाऊन काहीच निघालं नाही आहे. त्यामुळे सीबीआयचे अधिकारी या 2 व्यक्तींवर कारवाई करताना पूर्णपणे ताक फुकून पित आहेत. एक अधिकारी आहे सीबीआयचा, त्याचं म्हणणं आहे की हे 2 जे ज्या लोकांवरती आम्ही कारवाई केलेल्या आहेत त्यांचा 100% या हत्येमध्ये सहभाग आहे आणि सर्व बाजू पडताळून सर्व पुरावे हातात घेऊनच आम्ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे कारवाईमुळे अजित निश्चित खूप मोठा हा लीड मिळालेला आहे. याबाबतच्या अपडेट्स आपल्याकडून आणखी वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.